नमस्कार, जयास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी इथे स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहे। त्याच्यासाठी मी स्ट्रॉबेरी घेतले, त्यांना आता मी स्वच्छ करून धुवून घेते। इथे माझे स्ट्रॉबेरी धुवून झालेले आहेत, तर मी यांना कट करून मिक्सरमध्ये टाकते। ते माझे सगळे स्ट्रॉबेरी कट झालेले आहेत। याच्यामध्ये मी 4 आईस क्यूब घालते। दोन चमचे साखर, तुम्हाला जशी साखर हवी तशी तुम्ही घालू शकता। 1 कप दूध, 1 मिक्सरमधून मी ज्यूस बनवून घेते। आपला ज्यूस रेडी झालेला आहे। ह्याच्यावरती मी व्हॅनिला आईस्क्रीम घालते। आईस्क्रीम वरती मी स्ट्रॉबेरी घालते। आपला मिल्क शेक तयार झालेला आहे।